शिवसेना नेते संजय राऊत यांना खूप मोठा दणका शिवडी कोर्टाने दिला आहे संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारी प्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती संजय राऊत यांनी शंभर कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला आहे शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेदा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचं म्हटले होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं भवितव्य काय असेल हे स्पष्ट केले उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांचे चक्क आभार व्यक्त केले ते म्हणाले ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि आदित्याबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत त्यांना आजही माझ्याबद्दल प्रेम वाटत आहे था ठाकरे कुटुंबियांबद्दल आदर वाटत आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो असे म्हणत उद्धव ठाकरेंनी हात जोडून बंडखोरांचे आभार व्यक्त केले आम्ही एकनाथ शिंदे यांना असा अमृत पाजला आहे की त्यांची गाडी आता सुसाट जाईल बुलेट ट्रेनचेही पुढे जाईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून पंचाहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्राने सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील संकल्पचे सिद्धी परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते या परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की आपल्याला गुंतवणूक आणखी वाढवावी लागणार आहे सी आय आय ॲग्रिकल्चरल ग्रोथ रेटवर लक्ष द्यावं जंगल पर्यटनावर लक्ष द्यावं आदिवासी ग्रोथ रेट बनवण्यात मदत होईल तसेच जे प्रोजेक्ट अर्धवट आहे ते पूर्ण करावे सिंचनाला पाणी द्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पाणी द्या आत्मनिर्भर बनवण्याचा मोदींचा विचार आहे असं नितीन गडकरी म्हणाले राज्यात भाजप शिंदे गटाचं सरकार आल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना राज्य सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली मात्र हिंगोलीच्या बंडखोर आमदार संतोष भांगर यांनी ही सुरक्षा काढून घेण्यात यावी असं पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलंय शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपली सुरक्षा काढून घेण्यात यावी अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकांना आमदार संतोष बांगर यांनी पत्र दिले त्यात त्यांनी म्हटलंय की आपल्याला प्रदान करण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घ्या अशी विनंती केली मात्र हिंगोली पोलिसांनी बांगर यांच्या पत्रावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती दिली आहे जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची जपानमध्ये एका सार्वजनिक सभेदरम्यान हत्या करण्यात आली शिंजो आबे हे भारताचे शुभचिंतक आणि मित्र म्हणून ओळखले जातात आबे यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी भारतात उद्या नऊ जुलै रोजी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढत श्रद्धांजली वाहिली तसेच उद्या नऊ जुलै रोजी देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला याद्वारे जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्याप्रती आपण मनापासून आदरभाव व्यक्त करत आहोत असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे